एखादी गोष्ट चोरीला गेली म्हणून कोणी त्याच गोष्टींची चोरी करत फिरतं का असा प्रश्न ही बातमी वाचण्याआधी तुम्हाला कोणी विचारला असता तर तुम्ही नाहीच उत्तर दिलं असतं पण ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला असं होऊ शकतं यावर विश्वास ठेवावा लागेल सोलापूरमध्ये एका पठ्ठ्यानं त्याची बाईक चोरीला गेली म्हणून एक दोन नव्हे तर तब्बल एकोणतीस बाईक चोरल्यात त्या बाईक चोरासह त्याच्या अन्य साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे सध्या या प्रकरणी पुढील तपास केला जातोय सोलापूर पोलिसांनी नुकतंच दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय या वाहन चोरणाऱ्या टोळीकडून तब्बल आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मच्छिंद्र भागवत जाडकर सचिन जालिंदर चव्हाण राहणार खडगपूर मोडनिम माढा आणि दत्तात्रय रावसाहेब शेळके राहणार शिंदे अरन, तालुका माढा जिल्हा सोलापूर अशा या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सोलापूरमध्ये एका पट्ट्याने त्याची बाईक चोरीला गेली म्हणून एक दोन नव्हे तर तब्बल एकोणतीस बाईक चोरल्यात या बाईक चोरासह त्याच्या अन्य साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे सध्या या प्रकरणी पुढील तपास केला जातोय सोलापूर मार्केट यार्ड परिसरात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या याच टोळीनं मार्केट यार्डात दुचाकी चोरट्यांचा सपाटा लावला होता अखेर सोलापूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं या टोळीच्या मुसक्या आवळल्यात सोलापूर क्राईम ब्रांच पोलिसांनी एका संशयित चोरट्याचा तपास सुरू केला होता त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांची कसून चौकशी सुरू केली यानंतर या चोरट्याच्या अन्य दोघा जणांची माहिती मिळवत पोलिसांनी त्यांनाही अटक केली एकूण तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या तब्बल एकोणतीस दुचाकी या तिघा जणांच्या चोरल्या होत्या विशेष म्हणजे या टोळीच्या म्होरक्याचं वाहन मार्केट यार्ड परिसरातून चोरीला गेलं होतं त्यामुळं रागापोटी त्यानं इतर साथीदारांच्या मदतीनं एक दोन नव्हे तर तब्बल एकोणतीस मोटरसायकलही चोरल्याची कबुली दिली आहे दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मराठी एस न्यूजसाठी सोलापूरहून पोपट कोळेकर